जालना जिल्ह्यातील जालना वडीगोंद्री रोडवरील शहागड गावाजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान अंबाजोगाई महामंडळाची बस जालन्याला जात होती. अंबागडपासून 10 किमीवर असलेल्या या अपघातामुळे जालना बीड मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्त ट्रकमधून मोसंबी वाहतूक केली जात होती. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जालना बीड मार्गावरील शहागडजवळ हा अपघात झाला आहे. घटना घडल्यानंतर स्थानिकांनी मदतकार्य सुरू केले. बीड जिल्ह्यातील गेवराई येथून जालन्याकडे जाणाऱ्या बसला जालन्याकडून बीडकडे मोसंबी घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला आहे. बसमध्ये 24 प्रवासी होते. त्यातील किरकोळ जखमींना अंबड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. आज सकाळी 8 ते 8:15 दरम्यान अंबडपासून 5-6 किलोमीटर अंतरावरील मठ तांडा फाट्यावर एक बस आणि आयशरचा अपघात झाला. त्या अपघातामध्ये काही जखमी रुग्ण होते. त्या रुग्णांना अंबड उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी भरती केले, परंतु त्यातील 6 रुग्ण हे दगावले आणि उत्तर तपासणी उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे करण्यात येत आहे. आणि काही जे गंभीर रुग्ण होते ते गंभीर रुग्ण जिल्हा रुग्णालय येथे 13 रुग्ण जे आहे संदर्भित केलेले आहे. जिल्हा रुग्णालय अपघात विभागामध्ये आमच्या सर्व तज्ज्ञ सर्जन आणि ऑर्थोपेडिक सर्जन तज्ज्ञ डॉक्टर यांनी तपासणी करून उपचार योग्य उपचार केलेला आहे. पैकी 1 रुग्ण जो आहे गंभीर आहे. त्याला डोक्याला गंभीर जखम झालेले त्याला इंट्युबेट करून आमच्या अपघात विभागामधून छत्रपती संभाजीनगर येथे वैद्यकीय महाविद्यालय येथे संदर्भित केलेले आहे. सर, बसमध्ये प्रवासी किती होते? बसमध्ये अंदाजे प्राथमिक माहितीनुसार 25 प्रवासी. लोकनायक न्यूज